नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. हिंदू सकाळ मोर्चा च्या निमित्ताने जरा आता शांत ऐकून घ्या. आता बरोबर हिंदू सकाळ मोर्चाच्या निमित्ताने आता ज्याने आपले विचार मांडले ते आमचे कडवट हिंदुत्ववादी वक्ते माझे मित्र भरतजी, इथे उपस्थित असलेले सर्व माझ्या हिंदू माता भगिनी आणि माझ्या सर्व हिंदू सर्व मित्रांनो, आज आपण जो मोर्चा काढलेला आहे आणि त्याचबरोबर ही जी काही विशेष सभा काढलेली आहे त्याची सगळी प्रमुख कारण हे तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. इथे उपस्थित असलेला प्रत्येक हिंदू त्याला चांगल्या पद्धतीने जाणीव आहे की आज आपण इथे कशाला जमलेलो आहे. परमपूज्य महान रामगिरी महाराजांच्या समर्थन देण्यासाठी आणि बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदू समाजावर होणारा जो अत्याचार आहे, हल्ले आहेत, त्याच्या निषेध वाचवण्यासाठी आपण इथे उभ्या. आणि आमच्या परमपूज्य महान रामगिरी महाराजांना समर्थन देण्यासाठी आपण इथे का समर्थन द्यायला लागतंय? ज्या देशामध्ये 90% हिंदू राहतात त्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंच्या बाजू घेतलेला एका आपल्या परमपूज्य महंतांचा ज्याने हिंदूंच्या हिताचा वक्तव्य केलेला आहे, हिंदूंची बाजू घेतलेली आहे आणि या जिहाद्यांना आपला त्यांना अर्थ दाखवला, आपली स्वतःची त्या जिहाद्यांची लायकी दाखवली असेल तर त्या महंतांना त्या आमच्या रामगिरी महाराजांना त्यांच्या कोणीही त्या वाकड्या नजरेने पाहू शकता का? हा फक्त तुम्ही प्रत्येकाने मला त्याच्या गोष्टीचं उत्तर द्या. महाराजांना कोण वाकड्या नजरेने पाहू शकता ना आपण असताना? आणि त्या वाकड्या नजरेने पाहिल्यानंतर त्या पार्ट्यांना जीवंत आपण ठेवणार का? ह्याचं पहिले तुम्ही उत्तर द्या. हे आगे बढलेले आता आपण काय करतोय त्याच्यावर आहे. हे आगे बढलेले त्यांनी सांगून ठेवलंय का हा हिंदूंचा देश आहे, मी हिंदूंचा ही तिथे बोलणार आणि हिंदूंचा ही बोलल्यानंतर आता कुठल्याही जिल्ह्याने कुठल्याही त्या दर्ग्यामध्ये बसलेल्या जाणीवाने आमच्या महाराजांकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर शुक्रवारी तुमची ढुंगणावरती येणार नाही एवढी चांगली. आमच्या देशामध्ये आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये नीट आपल्या पद्धतीने इथं राहायचा, जास्त इथं वळवळ केली तर डायरेक्ट तुमच्या आपणकडे तुम्हाला पाठिंब देऊन नाटक करणार आहे. आमच्या महाराजांनी आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये बोललेले तुमच्या आपल्या पाकिस्तानमध्ये काही बोललेले नाही. तुम्हाला जी नाटकं करायची या धमक्या द्यायचे जे समर्थनाचे रॅली करायचे जाऊन तुमच्या पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये या हिंदू राष्ट्रामध्ये करायची नाही.
14% जास्त नाही, एक जरा सीट मारली ना एक राहणार नाही, एक राहणार. 2 किलोमीटर चालून आलो आपण, 2 किलोमीटर चालत असताना तुम्ही जरा आजूबाजूच्या मस्जिदी आणि मजारकडे बघा, बघितलाय त्याचे हात हात फाटून आटलेले बसले. मी माझ्या पोलीस बांधवांना आणि भगिनींना सांगे, तुम्ही काही चिंता करू नका. या ज्या रॅलीमध्ये नितेश राणे चालतो त्यांच्या डोंगरामध्ये ताकद येत नाही का त्याला माहिती आहे. एक आणि पण डोंगर बाहेर काढलं ना वस्त्र फिरून आतमध्ये परत पाठवलं. बघा किती संरक्षण घ्यायला आलं लोकांना. प्रत्येक मस्जिदीवर माझे पोलीस बांधव विचार उभे होते, काय होता का ह्याला, मग कशाला मस्ती करताय, कोणाच्या देशामध्ये राहताय, हे हिंदूंचा देश आहे, इथे फक्त भगवान नारायणचे चालेल, बाकी कोणाचं चालणार नाही, कोणाचं चालणार नाही. जास्त वळवळ करण्याचा प्रयत्न करायचा नाही. आमच्या रामगिरी महाराजांच्या संबंधे आता जे पण माझे हिंदू बांधव स्टेटस ठेवताय, सर्वत्राचे स्टेटस ठेवताय, या भाडव्यांची एवढी ताकद झाली आहे की त्यांना जाऊन घरामध्ये मारणार नाही, एवढी ताकद आहे, एवढी हिंमत आहे तुमच्या. ठीक आहे, आमचे पोलीस बांधव आपलं काम करतील, पण तुला काय तू परत घरी येणार नाही, 2 पायावर परत घरी येणार नाही. तुला वाटतंय की तुमच्या लोकांचे पत्ते आम्हाला माहित काय, कोणीही आमच्या देशामध्ये आमच्या परंतु रामगिरी महाराजांच्या समर्थनात कोणीही स्टेटस ठेवले आणि कुठल्याही बिहारने त्याला कसलाही प्रकारचा त्रास दिला तर त्याला काय 2 पायावर आम्ही घरी सोडत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. हिंदूंनी आपली धार दाखवली पाहिजे. ज्या देशामध्ये हिंदूंची संख्या 90% आहे त्यांची हिंमत होती कसे हो आपल्याकडे वाटण्यात नाही पाहिजे. कशाला द्यायची आम्ही रामगिरी महाराजांना समर्थन आम्ही नाही देणार, कारण का देशातल्या प्रत्येक हिंदू आमच्या रामगिरी महाराजांचं संरक्षण करण्यासाठी सक्षम आहे, आपण संदेश दिला पाहिजे. आपण असताना कशाला महाराजांना समर्थन पाहिजे. अरे आम्ही असताना एवढे हात पाय असताना याला डोक्यावर आणि गळ्यावर भगवा असताना कशाला द्यायचं आम्ही आमच्या पोलिसांना त्रास. आम्हाला पण बघायचं ना कुठल्या दिशेने येतात आणि कसे परत जातात, आम्हाला पण पाहायचं कसे घोडे कसे फिरतात त्यांचे. परत सांगून ठेवतो पाहायचं, हिंदीमध्ये सांगतो वापिस एक बार, अगर हमारे रामगिरी महाराज के तरफ, आजून समजलं पाहिजे ना, हमारे रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्ती तुम लोग किसने भी की तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे. इतना तुम्हारे तुमको तुम्हारी कौम की अगर तुमको अगर तुम्हारी कौम की अगर चिंता होगी तो हमारे रामगिरी महाराज के खिलाफ कुछ भी बोलने का नहीं, वरना वो जवान हम लोग सही पे रखेंगे नहीं, ये तुम लोग याद रखना. नहीं चलना माना देश हमने ऐसा है बोलते हमें पातो है यूट्यूबर आणि सोशल मीडियावर कोण कोण आमच्या रामगिरी महाराजांच्या बद्दल हे एक एक मौली उठतायत आणि भाषण देतायत, धमक्या देतायत, त्यांना अंगावर जाण्याची भाषा करतायत, आमच्या हिंदू धर्माच्या बद्दल वेगळ्या बोलतायत. पोलिसांना मी सांगेन वेळेतच ते युट्यूबचे चॅनल बंद करा. प्रत्येकावर आमची रक्षा, प्रत्येकावर आमचं रक्षा आहे.
नाहीतर कुठेही तो त्यांचा पण धर्मगुरू किंवा वाळवी असा कुठला स्टेजवर असा कुठेतरी पडवडत आम्हाला दिसला तर त्याला काय आम्हाला मी सोडणार नाही हे तुम्ही लोकांनी लक्षात ठेवा. त्याला दाढी लाभ करण्याची पण धारा आम्ही ठेवणार नाही. कोणाचा देश आहे हे पहिला माहिती घ्या, याबद्दल पहिला विचार करा. अरे एवढे हिंदू मोठ्या संख्येने असताना कशाला चिंता करायची आमच्या महाराजाने आणि आमच्या महाराजांनी? आम्ही नाही काय करू शकत त्यांच्या संरक्षणासाठी? नुसतं घोटला घे बसायचं, उठाव टाके भराव टाके फक्त घोटला कधी भावणार रस्त्यात येताना किती मजा दिसला, कुठून आला या मदार, कोणी बांधला या मदार, कुठला पुरावा प्रशासनाकडे आहे त्याची मदार 100-200 वर्षाची आहे, कुठला पुरावा आहे प्रशासन येऊन मला दाखवावं. या रस्त्यामध्ये येत असताना आमचं कुठलंही मंदिर दिसलं का मध्ये असं चालत असताना? एक तर दिसला कुठेतरी आरोप येत असताना दिसलं सगळ्या मधून येतात. मला मुलांमध्ये हे जे मजार बांधणार आहे, हे जे कवर पाहिजे त्यांचे खडगे बांधणार आहे. मला त्याला सांगायचं आहे जो इस्लाम मानणार आहे, जो अल्लाला मानणार आहे, जो मोहम्मद त्याला ह्या मदार हे बांधणं हे कवर बांधणं त्याला मान्य आहे का? तुमच्या मोहम्मद पैगंबराने तुमच्या शिकवणीमध्ये हे मदार आणि कवर याबद्दल काय सांगून ठेवलंय? मूर्ती पूजा दगडाची पूजा तुम्हाला मान्य आहे का? अरे मुलांमध्ये तुम्ही तुमच्या इस्लामचे पण होत नाही तर तुम्ही आमच्या सारख्या हिंदू आणि म्हणून तुम्ही ज्यांना काफीर म्हणतात त्यांचे तुम्ही काय होणार? तुम्ही या देशाचे काय होणार? अरे ज्या मोहम्मद पैगंबरांनी आपल्या भाषणामध्ये आपल्या शिकवणीमध्ये मदार या कबर आणि या खडग्यांच्या विरोधात तुम्ही काय घेतली? हे ते पाहत बसलेले आहेत मला, म्हणजे हे त्यांचे तरी आहेत का? जरा यांच्या बापाचं नाव माहित नाही, बापाचं आडनाव माहित नाही, कोण कोणाचं आहे हे माहित नाही. मला आता टाईप करणार बोलत असेल अब्बा नाम दिसू तुम्हाला काय म्हणू इतके अब्बा आणि आम्हाला आवाज देणार आमच्या महाराजांकडे वाकड्या नजरेने बघणार आणि वाकड्या नजरेने बघितल्यानंतर आता बघा आम्ही चालत असताना आपण कसे शटर बनवत होते त्याला माहिती होत शटर उघडं ठेवलं ना उद्या साकार दिसणार नाही त्या दुकानात. ही आहे हिंदूंची ताकद बांधवण ही आहे लक्षात घ्या. तुम्ही जेवढे संघटित राहाल जेवढा हिंदू म्हणून विचार कराल तेवढा हे लोक तुमच्या समोर नजरेला पण उभा राहणार नाही आमच्याकडे वाटण्या नजरेने बघणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा. हिंदू समाजाचा तयार करा तरच या आपल्या घरामध्ये आपण बघू शकणार नाही. आज जसे बघा कसे आपल्या देहामध्ये लपून बसलेले आहेत, कोण बाहेर येणार नाही. पोलिसांना सांगितलं चिंता करू नका, मी बाहेर घाई पडेल. हा दुसरा मोर्चा आहे श्रीरामपूरला, पुरा दिवस नगरमध्ये आरामात फिरतोय. ह्यांच्यामधला एक ही आला त्याला माहिती विचारा काय जीवन तो सोडत नाही. तयारीमध्ये आलेला आहे त्याला पण चांगल्या पद्धतीने माहिती आहे. मी काय कुठला वाईट पाहायला आणणार नाही, मी काय प्रवचन आणि भाषण व्हायला नाही. आपला पूर्ण कार्यक्रम 100%
90 टक्के बनणार. त्यांना माहिती आहे, पूर्ण इतिहास माहिती आहे, त्यांना माहिती आहे. इतिहासामध्ये त्या दाऊद इब्राहिमला आव्हान देणाऱ्यापैकी हे राणी कुटुंब द्या, बाकी कोणाच्या डोळ्यात माझ्या वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा 63 इन्काउंटर करण्याचे आदेश देणाऱ्या मुख्यमंत्रीचा मुलगा नितेश राणे. पण माझ्या रात्रीमध्ये जाऊ नका. आणि मी तुम्हालाही सांगतो, मी तुमच्यासाठी आलेलो आहे. हिमतीने बघा, जिद्दीने फिरायचे, काय चिंता करू नका. कोण काय आपल्याला करत नाही, कोण नाही बरा. मी आपल्या जिबेला काय आहे नाही पाहिजे तर त्यांना बोलतो, त्यांच्या समोर चालून जातो. कोण नाही बघून दरवाजे खिडक्या बंद करतात. कसा काय डब्बर आला किंवा इंजिनचा डब्बर आहे लक्षात ठेवा. आता भारतात जायचं नाही. अगर एक नितेश राणे आता करू शकतो तर मला तुमच्या प्रत्येकामध्ये अशी हिम्मत तयार झाली दिसली पाहिजे. नगर न्यूज 24 ला सब्सक्राइब करा.